देव साखर ठेवतात ना, प्रसाद ठेवतात,
की ठीक आहे म्हणले जातो घरी पटकन जाऊ द्या आता परत देवचा आठ वर्ष झाले की म्हणायचं देवा किती उकडतंय रे इथं देव म्हणाले असंच आहे बाळा मी कसं करू मग थांबू का जाऊ नाही म्हणले तू जा पटकन किती वेळ घालवायला परत उमरा पार करे परत म्हणले देवा केवढं शिवीट आहे रे कसं थांबू वेशावर मी तर बरं शिवीट आहे देव म्हणले नाम देवा मग विचार कर या पृथ्वीवर 28 शिवी उभा आहे मी तुम्हा भक्तांसाठी उभा आहे नामदेव म्हणाले खरंच रे बाबा देव म्हणून पण काही सोपं नाही गेले मग हट्ट पूर्ण केला त्यांचा अशी भक्ती सुरूच होती निरंतर सुरूच होती वाढत होती खर तर आणि आता मोठे जसे जसे मोठे होत आहेत सारखं मुखात पांडुरंग 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 एकच ध्यास मणी पांडुरंग स्वप्नी पांडुरंग जेवतानाही पांडुरंग चालतानाही पांडुरंग झोपतानाही देवाचं नाव घेऊन झोपायचे पण खूप भोळे होते नामदेव विठ्ठलाच्या भक्तीत एवढे भोळे होते आणि त्यांना संसाराचं काही एवढं वेळ नव्हतं आता आई बाबाही थकले होते वय झालं होतं आणि मागच्या कडे सांगितलं होतं मी जनाबाई सुद्धा नामदेवाच्या घरी आल्या होत्या राहायला जनाबाई सुद्धा होत्या मग दोघं मिळून पांडुरंगाचं नामस्मरण करायचे त्याच्या घरात उठल्यापासून रात्री दिवे बंद होईपर्यंत पांडुरंग पांडुरंग आणि तुळशीचा वास दरवळायचा नामदेवांच्या घरच्या तुळशीचा वास अख्ख्या पूर्ण त्या गल्लीत पसरायचा एवढं प्रसन्न प्रसन्न वातावरण व्हायचं त्याच्या घरचं पण त्याच्या वडिलांची तब्येत थोडी खराब झाली होती सकाळचा प्रसंग आहे वडील बसले शोक करतायत किती झाला व्यवहार कपडे किती विकले आतापर्यंत आणि इकडे जनाबाई त्याच्या माग लागले आऊ शेख तुम्ही असं काय करताय लहान बाळासंत साठन घ्या म्हणते ना एवढं वडील म्हणतात अगं नाही ते साठन खायचं म्हणजे खोकला सहन केले ना बरा आता बाजार सुद्धा जवळ आलाय तारीख जवळ आली बाजाराची तर मला कापड घेऊन जावं लागेल जनाई चिडली शेठ अशा अवस्थेत जाणार तुम्ही आता नामदेव मोठे झालेत ना ते जातील तेवढ्याच नामदेव येतात वडिलांची प्रकृती बघून म्हणतात बाबा यावेळेस काय करतो मीच जातो बाजारात कपडे घेऊन वडिलांना आनंद होतो की बरं झालं पोलगाता प्रपंचात सुद्धा लक्ष द्यायलंय आई खुश झाली जा बाळा नामा जा पहिल्यांदा जातोय हातावर साखर ठेवली घेतले तरी कपडे बाकड्या वाजून घेतल्या सकाळी पहाटे निघाले होते आणि एका झाडाखाली आले थोडी विश्रांती घेतली माता जेवायला बसायचं पण त्याने विठ्ठलाची मूर्ती सोबत आणली होती विठ्ठलाची मूर्ती छोटा दिवा आणि हार त्या झाडाच्या मुळापाशी तिकडे मूर्ती ठेवली पूजा केली देवाला नैवेद्य दाखवला ज्ञानदेवांचा एक नाम नामदेवांचा एक नियम होता ते कधीच जेवायला बसले ना पहिला तास स्वतः कधीच खात नव्हते एकतर देवाला खाऊ घालायचं बाबांना खाऊ घालायचा किंवा जे कोणी सोबत बसलाय त्याला आधी पहिला तास द्यायचा आणि मग जेवणाला सुरुवात करायची तिथे आता एक तेच देवाला भलेही नेमक दाखवला पण तरी मनात आता पहिला घास कुणाला देऊ समोर दोन मोठे दगड होते त्यांनी काय केलं होतं स्वतः बसले होते झाडाला सावलेलं आणि जे कठोर होत कपड्यांचं ते त्या दगडावर ठेवलं होतं आणि कपडे त्यातला एक बाहेर आला आणि दगडावर असा पडला होता त्यांनी त्या दगडाकडे बघितलं त्याची नजर गेली किती सावळं रूप आहे म्हणजे नामदेवांना त्या दगडात सुद्धा विठ्ठल दिसला मन बघून टाकणार ते रूप होत भान हरवलं त्यांचं असं बघत राहिलं त्या दगडाकडे किती छान दिसतो आणि दगडाचं नाव ठेवलं गणोबा आणि त्याच्या शेजारच्या दगडाचं नाव ठेवलं दगडूशेठ बोलायला लागले गणोबा पंत
पहिला खास आहे जर मीच खाल्ला तर माझ्या घशाखाली उतरणार नाही. तुम्ही खाता दगडाशी बोलत होते बघा दगडाचे वाक्य हेच बोलायचे याचे सुद्धा वाक्य हेच बोलायचे खाता का घ्या घ्या गोडोबा म्हणले नाही नाही दगडू शेटा द्या त्याचा मान मोठा आहे असं म्हणता बर परंतु बस मोठ्या दगडाकडे नेला म्हणजे दगडू शेटकडे नेला खाऊ घातलं परत खायला लागले आणि जेवण जेवत अचानक ऊन वाढलं आणि वारं सुटलं त्यांची नजर गेली आणि म्हणतायत बापरे गणूबाजी किती ऊन लागते तुम्हाला दगडू शेट तर अगदी उन्हानं लाल झाले कसं करावं पण तुमच्याकडे एखादं कापड नाही अंगावर घ्यायला दगडाला म्हणत होते की तुमच्याकडे एखादं कापड नाही का अंगावर घ्यायला किती ऊन आहे तुमचा जीव काय म्हणत असेल परत अजून स्वतःच म्हणतायत मी काय करू मग काय करू शकतो मी सांगा तुम्ही गोडोबा परत तुम्ही सांगा मी काय करू शकतो दगडू शेटला विचारतात मी काय करू पण त्यांची नजर त्या कपड्याच्या गाठोड्यावर गेली स्वतःच्या विचार केला प्रत्येक काम करतो कपड्यांचा व्यवहार बाजारात करायचा तो इंटरशिप करतो तसे यांना लागणारच आहेत दगडाला म्हणतात परत हे बघा गणोजीराव तुम्हाला कपडे देतोय हा आपला व्यवहार आहे बर का माझे बाबा म्हणतात असं आपलं आपसी प्रेम किती असलं तरी चालेल पण व्यवहारात फक्त व्यवहार करायचा नामदेव बोलायला लागले दगडायला हे बघा तुम्हाला मी कपडे देतोय हे तुम्ही घ्या ऊन खूप वाढलंय थंडी तर तुम्ही तुम्हाला कसं होत असेल बरं राहताय तुम्ही हे कपडे घ्या एक एक शाल उघडायची साडी उघडायची त्या दगडावर पांघरू घालायचे वा किती छान दिसते परत दुसऱ्या दगडावर टाकायचे वा हे कपडे अगदी तुमच्यासाठीच बनलेत दगडू शेठ झालं मग सगळे कपडे त्यांच्यावर पांघरले आणि म्हणाले आता व्यवहार झाला बर मग पैशाचं कस आता दगड काय बोलणार आहेत का नामदेव परत स्वतःच म्हणाले पैसे पुढच्या बाजारात येतो नामदेव म्हणतात बरं ठीक आहे पुढच्या बाजारात पण बघा हा विश्वासाचा व्यवहार आहे मी विश्वास टाकलाय तुमच्यावर मला बाबांना परत घरी जाऊन बोलावं लागेल माझे बाबा दामाशे चोख व्यापारी आहेत त्यांना सगळा हिशोब लागतो कागदावर ठीक आहे म्हणले दगडू शेठ म्हणले एवढा विश्वास ठेवा पुढच्या बाजारी आलो की आम्ही देतो म्हणजे नामदेव दगडांना कापडे उधारीवर देऊन आले घरी आले त्याच दिवशी परत आले पुढे जायची गरज नाही तिथेच व्यवहार झाला आल्या आल्या आईला सांगतात आई व्यवहार करून आलो आणि आता जातो देवळात जाऊन येतो नामदेव जर नसले देवळात तर कीर्तन व्हायचं नाही कारण एवढी नामदेवांची गोडी लागली होती ना लोकांना ज्या दिवशी ते बाजारात गेले त्या दिवशीच कुजबूज सुरू झाली आज नामदेव नाही पटत कीर्तनाला एक जण म्हणतात ते आल्यानंतर मग आपण येऊ हा जर नामदेव आले संध्याकाळपर्यंत तर येतो मंदिरात नाहीतर बघू उद्या बघता येईल अशी लोकांची सुद्धा भक्ती होती नामदेवांवर आणि म्हणून नामदेव निघाले आईला सांगितलं आई बाजार झाला देवळात चाललोय गेले आपापल्या कामात गुंतले इकडे संध्याकाळीपर्यंत बाबा हिशोब करतायत गेल्या महिन्यापर्यंत तर हिशोब भेटला पण ह्या महिन्याचा हिशोब काही लागत नाही आईसाहेब आल्या बाजूला बसल्या अहो ऐकलत का नामा सुद्धा व्यवहार करायला शिकला हा आज पहिला व्यवहार झाला नामाचा तुम्ही जात होता तेव्हा चार पाच कापड वापस तर यायची नामदेव म्हणे सगळे कपडे विकून आला चोख व्यवहार केला त्यानं बाबा विचारतात हो का कोणाला दिले बरे कपडे आई सांगते कोणीतरी गणोबा पंत म्हणून आहेत त्यांना व्यवहार केला बाबा म्हणतात मग पैसे त्यांनी काही दिले का तुझ्याकडे आई म्हणाल्या नाही हो उधारीवर व्यवहार केला वाटत बहुतेक बाबा चिडले का उधारीवर एवढा मोठा व्यवहार नाम्याने उधारीवर व्यवहार केला काय मग प्रश्न चला लागले मग आई म्हणाले नाही हो नावा म्हणलाय
भेटतील ना पैसे? ठीक आहे, दिवस गेले मग तसंच परत कामदेवांची दिनचर्या उठायचं, चंद्रभागेत स्नान करायचं, देवाची पूजा करायची, काकड आरतीला जायचं, आरती करायची, देवाला नैवेद्य द्यायचा, हाताने खाऊ घालायचं, हाताने जेऊ घालायचं, दूध पाजू घालायचं देवाला, आणि परत स्वतः खायचं, परत मग संध्याकाळच्या कीर्तनाला. दिवस जात होते, मग परत पुढच्या बाजाराची तारीख आली, नामदेव परत निघाले, आता आज पैसे घ्यायचे म्हणून परत त्या झाडाच्या वेळी येऊन बसले. आता त्यांना मानत तुम्ही पैसे घेतले की आपल्याला निघायचे, जेवण वगैरे काय सोबत आलं नव्हतं, आले बोलायला लागले दगडांना, काय म्हणू आपण पैशाचं कसं, अहो एवढे दिवस झाले तुम्ही काय पैशाचं नावच काढत नाही, असं मग कसं? मला बाबांना उत्तर द्यायचंय, त्यांना सांगितलंय मी कि पुढच्या बाजारात पैसे आपल्याला भेटणार आहेत. ह्यांच्या ह्याच्यातच संवाद सुरू झाला, नामदेव सुद्धा दगडांच्या बाबतीत स्वतःच बोलायचे. मग शेवटी नामदेव म्हणाले, तुम्ही काय ऐकणार नाही का, चला मग तुम्हालाच बाबांकडे घेऊन जातो, मला असे बाबा रागवणारच आहेत, तुम्हाला नंतर इथे साक्षीला एवढा मोठा दगड ढकला ढकला ढकलत आणला, गावात आणला, वेस पार्किंग घरासमोर आणला, थकून बसले, उश काय गणू बापंत, तुम्हाला किती त्रास झाला बरं, एवढा मोठा प्रवास केला, खाली बसले परत एक 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 माणसं बोलावायला लागले ना, कोणाशी बोलायला लागले ते दगडाशी, एवढा मोठा दगड परत पायऱ्यावर बसले, विचारायला लागले काय गणू बापंत, आधी पाणी घ्याल त्याच्या उन्हाचंच बघू, गावकरी जमलेन हसायला लागले की नामदेव खरंच वेळ लागला रे, नामा वेडा झाला, खरंच वेळ लागला नामदेवाला, दगडाशी बोलतोय. तितक्यात बाबा आणि आई आले नामदेवांची, नामदेव उठून सांगतायत, बाबा गणोबापंतांना सोबत घेऊन आलोय बर का, ज्यांच्याशी व्यवहार केला होता बाबा नाना झाला, वा बैठकीत बसवलंय का, आलो चालो काही पाण्याचं वगैरे बघितलंयस का, नामदेव सांगतात नाही बाबा पाणी सुद्धा घ्यायला तयार नाही, वडील निघतात मग बैठकीकडे, नामदेव म्हणतो बाबा तिकडे कुठे, वडील म्हणतात अरे तिकडेच बसवलंयस ना गणोबा बघताना, आहो नाही म्हणले काही ते, वडिलांना राग आला, अरे बाबा दगडाला गणोबा फक्त म्हणत होतास तू, दगडाशी व्यवहार करून आलास, तेवढ्यात नामा काय म्हणतो, हो बाबा बघा की एवढं मी त्यांना कपड्याचा व्यवहार केला आणि आता बघा घोडभर सुद्धा कपडा नाही ते सांगावर, एवढा असतो बरा, गावकरी म्हणले खरंच दामाशेठ बघा म्हणले मुलगा वेडा झाला पांडुरंगाचं नाव घेऊन घेऊन, तेवढ्यात वडिलांना राग आला, अशी काठी आता होती ती दगडावर आपटली आणि काय झालं त्या काठीच सोनं झालं, जेवढी ती लाकडाची काठी त्या दगडावर आदळी होती ना वीसभर अशी सगळी सोन्याची झाली आणि लोकांनी ते बघितलं, त्याच माणसांमधला एक माणूस परत लालची माणूस समोर आला, माझा दगड आहे माझा खाणीच आहे तो, असा कसा तुम्ही घेऊन आला नामदेव, नामदेव म्हणतात तुझा आहे का बाबा, पण याने व्यवहार चूक केला नाही, पैसे देतो म्हणला आणि काही पैसेच दिले नाही, हा माणूस काय म्हणतो माहिती का, किती पैसे होते सांगा कुणी चालला होता हिशोब, नामदेव म्हणतात 200 रुपये, त्या काळचे 200 म्हणजे खूप मोठे होते, 200 रुपये झाले, हा जो माणूस आला होता माझा दगड म्हणत म्हणाला 200 काय 300 नाका पण माझा दगड मला परत द्या, ठीक आहे म्हणले नामदेव, घेतले पैसे गेले ते घरी, आता आपल्या घरी गावकरी समजलेच होते, परत जो माणूस आला होता की माझा दगड आहे म्हणत आला होता तिथं खुर्प पडलेलं होतं, खुर्प घेतलं दगडावर आदळलं, अरे याला कसं काय सोडायचं जर लागलं ना, काठी तर सोडायची झाली होती, खुर्प तर तसंच आहे, परत दुसरी एक सळी होती लोखंडाची ती आदळून बघितली, त्यालाही काय म्हणा, लोक म्हणाले अरे माणसा तू लालसे पोटी आलाय, दगड बघितला सोन्याने झालेला बघितलास मग तू पळत आलास, तसं गणोबा पत्ता स्वार्थी नव्हते, अशी होती नामदेवांची भक्ती, एवढा भोळा भक्त होता देवाचा पण देवाने काय केलं,
वामदेवांना आनंद झाला, देवावर विश्वास अजून वाढला. मग संध्याकाळी देवाच्या दरबारात गेले, परत भजन सुरू केलं. अमृताहुनी गोड नाम तुझे दे ये
त्याने क्षणातही विचार नाही केला, दोन्ही हात वर केले आणि तशाच अर्धवटातानी अशी अशी ताळी वाजवत होते। पश्चात एकदम तल्लीन होऊन भजन गात होते। देवाला दया आली, माझा एवढा भक्त माझ्यासाठी त्याने आपले हात कापून घेतले, तो आज काही विचार न करता आपण विचार करतो, मी असं बोलले तर लोक काय म्हणतील, आपण काय करतो, म्हण आहे की जनाची नाही तरी मनाची, पण आपण आजकाल उलट करतो, मनाची नाही तर जनाची तरी, लोकांसाठी आपण काय काय करतो, पण त्या काळी त्यांनी विचार नाही केला लोक काय म्हणतील, हसतील का, काहीच नाही। आणि देवाने परत आशीर्वाद दिला, त्याचे हात त्यांना परत केले, अशी टाळी वाजवत वाजवत त्यांचे हात कधी त्यांना परत भेटले त्यांना सुद्धा कळालं नाही। आनंद झाला, नामदेवाच्या कीर्तनात एवढी शक्ती होती, एवढी ताकद होती। आणि एके दिवशी विठ्ठलाच्या दरबारात सगळी संत मंडळी गोळा झाली, त्यात मग नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, जनाबाई असे सगळे संत होते, प्रिय एकदम पांडुरंगाचे। बोलणे सुरू झाली की या सगळ्या संतांमध्ये विठ्ठलाचा कच्चा संत कोणता आणि पक्का संत कोणता, गुरुबाबांकडे चांगली समज होती, परख होती, कारण ते गाडगे बनवायचे ना, ते नुसताच गाडगेला हात मारला की त्यांना कळायचं की कच्चा कोणताय पक्का कोणताय। सांगितलं मग बघा तुम्ही संतांमध्ये बघा कोण कच्चा आहे कोण पक्का आहे, डोळी नमसले होते असे बघतायत का आपण पक्के। आणि शेवटी सगळ्यांसमोर नामदेवांसाठी सांगितलं की नामदेव फक्त कच्चे सगळ्यांमध्ये, राग आला नामदेवांना, मी एवढी भक्ती करतो देवाची मी कच्चा कसा राहीन, आले देवाकडे काय रे देवा एवढाच ऐकायचं राहिलं होतं फक्त आता की मी कच्चा आहे, वा देवा वा। देवाने सांगितलं तुला कळेल ना, असे का म्हणले गोरोबा काका, असे का म्हणले तुला लवकर कळेल, जा म्हणले मंदिरात जा, कुठल्या मंदिरात, नामदादाच्या मंदिरात गेले नामदेव, भजन करत करत राग तो पण विसरला होता, चलत चलत आले, चिपळ्या वीणा गळ्यात आहे, देवाचं नामस्मरण करत आले, मंदिराच्या आत पाऊल ठेवल्याने गोविंद एक भिकारी घाण झालेला मलिन वस्त्र अंगावर घेऊन पिंडीवर पाठवून झोपतोय, देवावर पाठवून झोपला, राग आला, तळपायची आग मस्तकात गेली, त्या रे नालायका देवावर पाठवून झोपतोय आणि कसे पाठवली घाणीने भरलेले। आणि तो भिकारी दिसत होता, माणूस एकदम रोगी दिसत होता, जवळ गेले त्याच्या, हे पायकार म्हणले देवावर पाय ठेवलास तू, तो माणूस म्हणला नामदेवा तेवढीही ताकद नाही आता, स्वतः पाय हलवू शकत नाही, बघा तुम्हाला जमतंय का। नामदेवाने काय केलं, त्याचे पाय उचलले, पायाची दिशा फिरवली, पाय टेकून तोपर्यंत दुसरी पिंड तयार झाली। आश्चर्य वाटलं नामदेवांना, अरे परत पाय पिंड दुसरीकडे फिरवले तर त्याच पाय खाली परत दुसरी पिंड तयार झाली, ती जागा सोडली, परत पुढे फिरवले पाय, परत पिंड तयार झाले, अशी गोल सगळ्या पिंडी गोल पिंडी तयार झाल्या होत्या, प्रकट झाल्या होत्या। नामदेवाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं, साक्षात दंडवत घातला त्या महान व्यक्तीला। आणि ते महान योगी कोण होते, जे भिकाऱ्याच्या वेशात झोपले होते ना, ते कोण होते, विसोबा खेचर, एकदम योगी सत्पुरुष। भेट झाली नामदेवांची, नामदेवांनी साष्टांग दंडवत घातला, त्यांना म्हणाले महाराज मला माफ करा, जे डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला, मला माफ करा। विसोबा खेचर गुरु उठले, उठवलं नामदेवांना, नामा उठ, तुला भगवंतांनी इथे पाठवलंय। नामदेव म्हणाले हो, देव म्हणाला की जा तिकडे मंदिरात जा,
आणि परत नामदेवांनी विनंती केली येशू बाकी सरांना की स्वामी तुम्ही मला गुरु म्हणून हवे आहे, मला तुमचा शिष्य म्हणून घ्याल का? आणि मग त्यात येशू बाकी सरांच्या सानिध्यात नामदेव राहिले, दोन तीन महिने राहिले, ज्ञान घेतले, अजून पक्के झाले, शिकण शिकण चालूच होती, पांडुरंगाचं नामस्मरण, आणि आता गुरु भेटला ना नामदेवांना, जी एक जागा कमी होती आयुष्यातली पण पूर्ण झाली. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असावा लागतो, कारण गुरु आहे तर जीवन कसं जगावं, मार्गदर्शन भेटतं. गुरुचं महत्व नामदेवांना कळालं आणि इकडे देव आठवण काढतायत, खूप दिवस झाले नामा आला नाही, पक्का व्हायला गेलाय, बघू किती तयार झालाय. देवाने ठरवलं की आपण आता नामदेवांची परीक्षा घेऊ. मग एके दिवशी नामदेव शिक्षण वगैरे घेऊन पंढरपुरात परत वापस आले, एका झाडाखाली जेवण करतायत, छान स्वयंपाक आहे, तयार केलाय, बसलाय बसलाय जेवण करायला. तेवढ्यात एक मित्र येतो आणि त्यांच्या ताटात त्यांचं पाणी घेऊन पळून जात. आपण असं काय केलं असतं, कुठे दगड बघून ते कुत्र्याला आणि दगड आणला असतं, चपाती काढली असते, असं कसं घेऊन गेला, बघ बाई ते कुत्र. पण नामदेव शिक्षण झालं होतं पूर्ण, नामदेवांनी काय करावं, तिथे समोर तुपाची वाटी होती, कुत्र चपाती घेऊन पळलं, पण हे त्याच्या मागून तूप घेऊन पळत होते. आपल्या जगाला ते कुत्र दिसत होत, पण नामदेवांना त्यात भगवंत दिसत होते, पांडुरंग महाराज दिसत होते. आणि खरंच पांडुरंगाने कुत्र्याचं रूप घेऊन परीक्षा घ्यायची ठरवली होती. आणि मग त्या दिवशी परत प्रकट झाले देव, म्हणाले नामा आता तू खरं माझा पक्का भक्त झालायस, परिपूर्ण झालायस. नामदेव म्हणतात हो देवा, गुरुनी सांगितलं शरीर कसंही असो आकार कितीही असो पण जीव सगळ्यांचा सारखा आहे, आत्मा सगळ्यांचा सारखा आहे, म्हणून मी तुमच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावलो. देवाला आनंद झाला. परत नामदेव आपल्या गुरुंकडे गेले आशीर्वाद घेण्यासाठी, गुरुंचा आशीर्वाद घेतला. गुरु म्हणतायत नामा तुझी जी ख्याती आहे, जी तू अभंग गातोस, देवाचं नामस्मरण करतोस, कीर्तन करतोस, ती फक्त तुझं पंढरपूर पर्यंत सीमित आहे. तर तू आता एक काम कर, पंढरपूरच्या बाहेर पड, आपली जी भगवत गीता आहे, भगवत कथा, त्याची सुरुवात, ती कथा सांगण्याची सुरुवात नामदेव महाराजांनी केली. गुरुंनी नामदेवांना आदेश दिला, नामदेवा तू भगवत कथेचा प्रचार कर, अख्ख्या भारतात भगवत कथा पोहोचवली. नामदेवांनी कथेचा सार अटके पार घेऊन जाण्याचं काम होत नामदेवांच. आणि गुरु सांगतात त्याची सुरुवात पंजाब पासून कर. पंजाबला गेले, कथेची सुरुवात केली आणि अस कथा करत करत प्रवचन करत करत त्यांनी पूर्ण भारत नगरी व्यापून टाकली. सगळ्यांच्या तोंडात नामदेव, आणि खरंच नामदेवांचा तेवढा अधिकार होता, कारण वयाच्या 18 वर्षी देवाला स्वतःला प्रकट व्हायला लागावं एवढं सामर्थ्य कोणाच नव्हतं. केवढू शेवटे 8 वर्षांचे साक्षात देव प्रकट झाले, तशी नामदेवांची भक्ती होती. त्या काळात जर विधोरण त्याची तर नामदेवांची त्याची बघा पुरांना सांगायचं तिथले लोक 8 वर्षी नामाने काय केलं होतं, तुम्ही काय करताय. आणि त्या पंढरीच्या राजाला नामदेव अभंगांमधून कीर्तनांमधून सगळ्यांपर्यंत पोहोचवतात.
महाराजांपर्यंत पोहोचवला. मग त्यात तुकाराम महाराज असतील, संत सखूबाई असतील, जनाबाई असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, विरुद्धनाथ असतील, सगळे संत. त्यांना कळालं की ह्याची काय किमय आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तस महान काम केलं नामदेवांनी. अभंग रचले, नामदेवांचे अभंग तर फार प्रसिद्ध झाले. कशा तशा मुखी नामा म्हणे, नामा म्हणे. पण नामदेवांना कसलाच अहंकार नव्हता. ते किती मोठे झाले तरी पांडुरंगासाठी ते लहान 8 वर्षाचंच मूल होत. जे देवाला म्हणते, देवा चल रे जेवायला, देवा चल रे जेवायला. आणि सगळ्या भक्तांमध्ये नामदेवांचं स्थान सगळ्यात उंचीवर होत. हक्काचा भक्त होता नामदेव पांडुरंगाचा. नामदेव जर कुठे लांब गेला प्रवासाला, यात्रेला, तर देवाला करणारच नाही. एकदा असच ज्ञानदेव जेव्हा भगवद्गीता लिहून झाल्यावर पंढरपुरात येतात. ज्ञानदेवांची भगवद्गीता पूर्ण लिहून झाली होती आणि सगळ्यां भावंडांपुरती त्यांनी 6 वर्ष थांबायचं ठरवलं. आपण 6 वर्ष थांबून नंतर मग समाधी घेऊ. मग त्या 6 वर्षात काय करायचं? नामदेवांची ख्याती सगळीकडे होती. ज्ञानदेवांनी ठरवलं, आपण नामदेव महाराजांना भेटू, त्यांचं दर्शन घेऊ आणि त्यांना घेऊन परत तीर्थयात्रा करू. जगभरातली तीर्थयात्रा. आले पंढरपुरात, दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं. नामदेवांना म्हणतात, महाराज जेवढा काळ आहे मी म्हणतो तेवढा काळ तुमच्यासोबत व्यतीत करावा. अवघ्या 8 वर्षांपासून देवाला तुम्ही आणि तुम्ही देवाचे सोबती आहात, तर मला आशीर्वादित करा, आपण मिळून तीर्थयात्रेला जाऊ. नामदेवांना काही करमे ना, तयार नाही झाले नामदेव. नको म्हणले ज्ञानदेवा, मी आलो असतो पण मला करमणार नाही. माझ्या देवाला परत उठवायला कोण आहे? तिन्ही वेळेला नामदेव जायचे मंदिरात, काकडा आरतीला, दुपारी परत प्रवचनाला, परत संध्याकाळी. माझ्या देवाला कोण आहे? जेवण कोण घालणार देवाला? घालमेल पाहिजे जेवायची की नको नामदेवा? आपण परत कधीतरी बघू. आता मी विठ्ठलाला सोडून येऊ शकत नाही. ज्ञानदेवांनी विचार केला, नामदेव तर ऐकत नाहीयेत, आपण एक काम करू, विठ्ठलाला जाऊन बोलू. विठ्ठलाने जर सांगितलं नामदेवांना की नामा जा, तर नामदेव येतील. गेले मग दोघं विठ्ठलाच्या दर्शनाला पांडुरंगाच्या. पांडुरंग काय करत होते? ओव्या लिहित होते. ज्या जनाबाई गात होते ना ओव्या, ते लिहिण्याचं काम चालू होतं पांडुरंगाचं. दोघांनी दर्शन घेतलं, प्रणाम केला पांडुरंगाला. पांडुरंग महाराज म्हणाले, बोला ज्ञानदेव काय म्हणताय? ज्ञानदेव म्हणाले, भगवंता माझं एकच मागणं आहे. भगवत भावाची दीपिका लिहून झाली, आता 6 वर्षाचा काळ राहिलाय, तर तीर्थयात्रा करून घेऊ म्हणतोय. पण मला त्यात नामदेवांची सोबत पाहिजे, त्यांचा सहवास पाहिजे. देवालाही कष्ट राहिलं, आता नामा दूर जाणार. ज्ञानदेव सांगतात, विनंती करतात देवाला, देवा माझी विनंती आहे, पाठवा नामदेवांना, सांगा त्यांना, आज्ञा करा, तुमची आज्ञा ते टाळणार नाही. ठीक आहे, ज्ञानदेवांचं ऐकायचं होतं, ऐकावं लागलं, तयार झाले. पण कसं सांगतायत नाम ज्ञानेश्वरांना? ज्ञानेश्वरा घेऊन जा नामदेवांना, पण सांभाळून वापस आला. माझं हृदय तुम्हाला तुमच्या सोबत देतोय मी. म्हणजे नावा म्हणजे पांडुरंगाचं हृदय होत. माझ्या जीवाचा तुकडा तुमच्या सोबत देतोय, त्याचा हात तुमच्या हातात देतोय. तसंच सुखरूप परत घेऊन या, मला करमणार नाही. नामदेव जर नसतील तर अशी भक्ती होती. हा अधिकार होता नामदेवांचा की देव साक्षात म्हणतोय सांभाळून घेऊन या. नामदेवांना आनंद झाला. देव म्हणाले की माझं हृदय तुझ्यासोबत देतोय. निघाले दोघं यात्रेला, परत आले यात्रा करून.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. घर वगैरे सगळं नंतर पांडुरंगा आलो रे बाबा, परत तुझ्या सेवेत आता रुजू झालो. एवढी भक्ती होती देवावर, निष्पापपणा होता. Oh,
Thank you.